नमस्कार मित्रांनो वेड इंजिनिअरिंगच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो हा आपला वेब डेव्हलपमेंट सिरीजवरचा बत्तीसावा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ट्रान्झिशन या प्रॉपर्टीबाबत सी एस एसमधली ट्रान्झिशन ही जी प्रॉपर्टी आहे ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये या प्रॉपर्टीबाबत डिटेलमध्ये मा माहिती घेणार आहोत ओके तर जास्त वेळ वाया व्हायला घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी ऑलरेडी एक एच टी एम एलची बॉयलर ट्रेड जनरेट केलेली आहे ओके okay, तर मी ते एक सॅम्पलसाठी एक डीव घेत आहे ठीक आहे या डीववरती मी एक आय डी देखील घेणार आहे आय डी मी देत आहे डी वन ओके तर हा जो आपला डीव आहे ज्याला आपण डी वन आय डी दिलेली आहे यावरती मी थोडेफार सी एस एस प्रॉपर्टीज अप्लाय करणार आहे ठीक आहे तर यासाठी मी इथे यूज करत आहे इंटरनल सी एस एस आणि हा जो आपला डीव आहे त्यावरती मी सी एस एस प्रॉपर्टी अप्लाय करणार आहे तर सर्वात पहिली जी प्रॉपर्टी मी अप्लाय करणार आहे ती आहे बॅकग्राऊंड कलर मी आपल्या डीवचा जो बॅकग्राऊंड कलर तो चेंज करणार आहे मी ते रेड कलर घेतलेला आहे ठीक आहे आणि याला मी एक हाईट देखील देणार आहे हाईट देत आहे मी थ्री हंड्रेड पी एक्सची आणि विड्थ देखील मी एक देणार आहे विडथ देणार आहे मी फोर हंड्रेड पी एक्स ठीक आहे तर फटाफट आपलं जे आउटपुट आहे ते एकदा पाहून घेऊया तर तुम्ही पाहू शकता जास्त काही आपण इथे चेंजेस नाही केलेले आपण फक्त एक सिम्पली एक डीव घेतलेला आहे ज्याचा बॅकग्राऊंड कलर रेड आहे हाईट जी आहे ती आहे थ्री हंड्रेड पी एक्स आणि विडथ आहे फोर हंड्रेड पी एक्स ठीक आहे तर आता आपण अजून एक काम इथे करून घेणार आहोत हा जो आपला डीव आहे यावरती आपण होवर सिलेक्टर ॲड करणार आहोत ठीक आहे तर ओ होवर सिलेक्टर म्हणजे नक्की काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती वेब डेव्हलपमेंट नावाची प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये सर्व व्हिडिओ सिरीज वाईज अवेलेबल आहेत तुम्ही जर व्हिडिओ सिरीज वाईज पाहत नसाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की व्हिडिओ तुम्ही सिरीज वाईज पाहा तुम्ही जर व्हिडिओ सिरीज वाइज पाहिले तर ते तुम्हाला व्यवस्थित रित्या समजतील ओके तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो होवर सिलेक्टर म्हणजे नक्की काय आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आता जो माझा हा कर्सर आहे हा कर्सर जेव्हा पण मी कुठल्या ॲलिमेंटवरती घेऊन जाईल किंवा आपला हा जो डीव आहे ठीक आहे या डीववरती जेव्हा मी माझा कर्सर घेऊन जाईल तेव्हा या डीवमध्ये काहीतरी चेंजेस झाले पाहिजे एकतर या ड्यूचा बॅकग्राऊंड कलर चेंज झाला पाहिजे किंवा या डीवची हाईट किंवा विड चेंज झाली पाहिजे कधी जेव्हा मी माझा हा जो कर्सर आहे तो मी त्या डिववरती घेऊन जाईल तेव्हा ठीक आहे तर ते इफेक्ट आपण कशाप्रकारे तो ॲड करू शकतो या डिववरती तर त्यासाठी आपण या डीववरती एक होवर सिलेक्टर ॲड करणार आहोत ठीक आहे तर फटाफट आपला जो हा होवर सिलेक्टर आहे हा या डीववरती ॲड करून घेऊया div वरती होवर सिलेक्टर ऍड करण्यासाठी तुम्हाला इथे div चे डी द्यावी लागणार आहे किंवा क्लास दिला असेल तुम्ही तर तो क्लास इथे तुम्ही मेंशन करा व्हाटएव्हर आणि इथे तुम्हाला दोन टिंब देऊन होवर लेबल लागणार आहे ठीक आहे आणि जी प्रॉपर्टी म्हणजे आता तुम्ही कर्सल जेव्हा तुमच्या div वरती घेऊन जाल तेव्हा त्या ते div मध्ये काय चेंजेस झाले पाहिजे त्या चेंजेस ची प्रॉपर्टी तुम्हाला इथे आत मध्ये मेंशन करावी लागणार आहे आता मला कसं हवं आहे जेव्हा मी कर्सल आपल्या ड्यूवरती घेऊन जाईल तेव्हा या डिवचा कलर चेंज झाला पाहिजे असा इफेक्ट मला पाहिजे आहे तर मी इथे बॅकग्राऊंड कलर अशी प्रॉपर्टी देणार आहे आणि मी ते बॅकग्राऊंड कलर चेंज करून टाकणार आहे मी ते बॅकग्राऊंड कलर देणार ब्लू ओके तर आता जेव्हा पण मी माझा कर्सल या डिववरती घेऊन जाईल तेव्हा त्या डिवचा रेड कलर पासून तो बॅग ब्लू कलर होऊन जाणार आहे म्हणजे तो कलर ब्लू होऊन जाणार आहे आता माझा हा आहे जेव्हा मी या डिववरती माझा कर्सर घेऊन हो जाईल तेव्हा या ड्यूचा बॅकग्राऊंड कलर चेंज होऊन जाईल तुम्ही पाहा तुम्ही पाहू शकता ह्या डिवचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्लू होत आहे ठीक आहे तर नो सरप्राईज हा जो सिलेक्टर आहे हा आपल्याला ऑलरेडी माहिती थी होता ठीक आहे तर तुम्ही एक गोष्ट इथे नोटीस केली का जेव्हा मी माझा कर्सल या डीववरती घेऊन जात आहे तेव्हा जो कलर आहे तो खूप इमिजिएटली चेंज होत आहे म्हणजे खूपच इमिजिएटली चेंज होत आहे एकदम मिली मध्ये तो चेंज आहे थोडा पण तिथे असा वेळ लागत नाही आहे तर मला कसं हवं आहे मला हा जो कलर चेंज होत आहे हा हळूहळू चेंज झाला पाहिजे असा मला इफेक्ट हवा आहे म्हणजे जेव्हा मी माझा माऊस माझा जो कर्सर आहे जेव्हा मी या डीववरती घेऊन जाईल तेव्हा जो कलर चेंज होत आहे ब्लूमध्ये ट्रान्सफर होत आहे तो हळूहळू झाला पाहिजे स्लोली स्लोली तर ते आपण कसं करू शकतो तर त्यासाठी आपण यूज करणार आहोत ट्रान्झिशन या प्रॉपर्टीचा ठीक आहे आपण एक काम करणार आहोत आपण हा जो कलर चेंज होता आहे हा जो बॅकग्राऊंड कलर चेंज होत आहे त्यावरती आपण एक ट्रान्झिशन ॲड करणार आहोत आणि त्या ट्रान्झिक्शनच्या मदतीने आपण हा जो इफेक्ट चेंज होत आहे तो आपण स्लोली करणार आहोत तर फटाफट पाहूया ट्रान्झिक्शन प्रॉपर्टी कशी आपण यूज करू शकतो यावरती तर मी हा जो आपला डीव आहे त्यावरती मी ट्रान्झिशन लिहिणार आहे आणि मी इथे बोलणार आहे ट्रान्झिशन अप्लाय करा माझ्या बॅकग्राऊंड कलरवर ठीक आहे मी फटाफट फड़ इथे ट्रान्झिशन प्रॉपर्टी लिहितो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो इथे मी ट्रान्झिशन ड्युरेशन पण देत आहे किती वेळ आपलं ट्रान्झिशन चालू राहिलं पाहिजे ते असतं ते ठीक आहे तर आता नीट आहे का मी इथे दोन प्रॉपर्टीज लिहिलेली आहे पहिली प्रॉपर्टीमध्ये मी सांगितलेलं आहे की ट्रान्झिशन जे आहे ते बॅकग्राऊंड कलरवरती अप्लाय करा म्हणजे इन फ्युचर जेव्हा पण माझा बॅकग्राऊंड कलर चेंज होईल तेव्हा तो ट्रान्झिशनमध्ये चेंज होणार आहे म्हणजे जेव्हा पण तो चेंज होईल तेव्हा तो ट्रान्झिशनमध्ये चेंज होईल आणि ट्रान्झिशन ड्युरेशन आपण किती दिलेलं आहे फोर सेकंड दिलेलं आहे म्हणजे जेव्हा पण बॅकग्राऊंड कलर चेंज होईल तेव्हा तो चार सेकंदाचा वेळ घेणार आहे ते कलर चेंज करण्यासाठी ठीक आहे तर आणि एक प्रकारे त्या जो बॅकग्राऊंड कलर चेंज होत आहे त्यावरती एक प्रकारे ट्रान्झिशन आपल्या होणार आहे म्हणजे एक प्रकारचं असं ट्रान्झिशन ते क्लिअर बनवणार आहे हळूहळू जस्ट लाइक ॲनिमेशन ठीक आहे आता तुम्ही पाहा मी ते ट्रान्झिशन बॅकग्राऊंड कलर वरती अप्लाय केलेलं आहे आणि इथे आपला बॅकग्राऊंड कलर चेंज होत आहे तुम्ही ट्रान्झेक्शन त्याच प्रॉपर्टीवरती अप्लाय करता जी प्रॉपर्टीची व्हॅल्यू परत चेंज होत आहे तर आपली बॅकग्राऊंड कलरची व्हॅल्यू इथे चेंज होत आहे डीवरची आधी आपण दिलेली रेड आणि जेव्हा आपण होवर करतो तेव्हा ती बॅकग्राऊंड कलरची व्हॅल्यू ब्ल्यू होत आहे तरी ते आपली बॅकग्राऊंड कलरची व्हॅल्यू चेंज होत आहे म्हणून आपण जे आपलं ट्रान्झेक्शन आहे ते बॅकग्राऊंड कलरवर अप्लाय केलेलं आहे आणि किती वेळ आपला आपलं ट्रान्झेक्शन ठेवलेलं आहे चार सेकंड तर आता तुम्ही इफेक्ट पाहा कशा प्रकारचा येईल जेव्हा मी माझा कर्सल जो आहे जेव्हा मी ड्यू वरती घेऊन जाईल तेव्हा ते जो बॅकग्राऊंड कलर चेंज होत होता तो आता एका ट्रान्झिशन मध्ये कन्वर्ट होईल आणि तो हळूहळू चेंज होईल तुम्ही पाहू शकता जेव्हा मी माझा कर्सल यावरती घेऊन जात आहे तेव्हा जो कलर आहे तो चेंज होताना एकदम हळूहळू चेंज होत आहे आणि तो ब्ल्यू होत आहे म्हणजे एक प्रकारे हे एक ट्रान्झिशन क्रिएट झालं हळूहळू चेंज होत राईट इथे जर मी ट्रान्झिशन असताना यूज केलं तर जो कलर आहे तो खूप इमिजिएटली चेंज झाला असता होवर प्रॉपर्टीच्या मदतीने आता तुम्ही पाहा मी इथे ट्रान्झिकशनची जी प्रॉपर्टी आपण दिलेली ती मी कमेंट केलेली आहे आणि आता तुम्ही पाहा कलर आहे तो इमिजिएटली चेंज होत आहे थोडा पण वेळ लागत नाही आहे लगेच इमिजिएटली पण जर आपण हेच जर ट्रान्झिकशनमध्ये कन्वर्ट केलं तर आपण ते जो इफेक्ट आहे तो आपण हँडल करू शकतो तुम्ही पा आता मी याच्यावरती कर्सल घे घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एक प्रकारे ट्रांजिशन होत आहे आणि तो कलर ब्लू होत आहे ठीक आहे तर ट्रान्झिक्शनमध्ये आपल्याकडे भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज असतात एक तर असते तुमची ट्रान्झिक्शन ड्युरेशन त्यामध्ये तुम्ही तुमचं ट्रान्झेक्शन किती वेळ राहिलं पाहिजे ते तुम्ही मेन्शन करू शकता आता जर समजा इथे मी दहा सेकंद बोललो तर हा जो कलर आहे हा चेंज होण्यासाठी कम्प्लीट दहा सेकंदाचा वेळ घेणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम हळूहळू आता कलर चेंज होत आहे कम्प्लीट दहा सेकंद घेणार आहे हा कलर चेंज करायला ठीक आहे तरी मी ते परत फोर सेकंड करून ठेवतो ठीक आहे तर आता आपण ट्रान्झिशनच्या अजून एक प्रॉपर्टी पाहूया तर ट्रान्झिशन मध्ये आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ट्रान्झिशन डिले नावावरूनच समजत आहे तुम्हाला जर तुमचं ट्रान्झिशन काही ठराविक वेळेच्या अंतरानंतर आं म्हणजे चालू करायचं असेल म्हणजे काही ठराविक वेळेनंतर तुमचा ट्रान्झेक्शन तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्ही ही प्रॉपर्टी यूज करता तुम्ही ट्रान्झेक्शन डिलेमध्ये तुम्हाला जेवढा वेळ पाहिजे तेवढा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आता जर इथे मला पाच सेकंदानंतर माझं ट्रान्झेक्शन चालू करायचं असेल तर मी ते लिहिल फाय सेकंड जर फोर सेकंड नंतर मला चालू करायचं असतं तर मी ते फोर सेकंड लिहिलं असतं फोर एस लिहिलं असतं ठीक आहे तर मी त्या फायर्स लिहिलेलं आहे म्हणजे माझं ते ट्रान्झेक्शन आहे ते पाच सेकंदानंतर चालू होणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी ते साईट रिफ्रेश करतो आणि आपण एकदा काउंट करूया वन टू थ्री फोर अँड फाय ओके तर तुम्ही पाहू शकता कंप्लीट पाच सेकंदानंतर आपलं ट्रान्झेक्शन जे आहे ते वर्क झालं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ट्रान्झेक्शन डिले ही पण प्रॉपर्टी यूज करू शकता आता सध्या तरी मी ही प्रॉपर्टी कमेंट करत आहे आपल्याकडे मध्ये ले, अजून एक प्रॉपर्टी असते ती म्हणजे ट्रान्झिक्शन टायमिंग फंक्शन यामध्ये तुम्ही इजा इन, इजा या दे दे चाम इज इन इज आउट यामध्ये व्हॅल्यू देऊ शकता आता जर समजा मी त्या ह्याच्यामध्ये इज इन ही जर व्हॅल्यू दिली तर काय होणार आहे माझं जे ट्रान्झिक्शन आहे ते स्टार्टिंग म्हणजे जेव्हा ते चालू होईल तेव्हा ते एकदम स्लोली चालू होईल तुम्ही पाहू शकता एकदम स्लोली चालू होत आहे आणि जेव्हा एंडिंग होईल तेव्हा ते खूप फास्ट होईल तर इज मध्ये काय होतं तुमचं जी स्टार्टिंग आहे ती एकदम स्लोली होते ट्रान्झिशनची आणि एंडिंग जी आहे ती खूप फास्ट, फास्ट, फास्ट होते आता तुम्ही परत एकदा पाहा मी यावरती कसरनेला स्लोली स्टार्ट झालं आणि एंडिंग एकदम फास्ट झाली ओके इज आऊटमध्ये काय होतं आपल्याकडे अजून एक व्हॅल्यू असते ती म्हणजे इज आऊट इज मध्ये काय होतं तुमचं जे स्टार्टिंग आहे ती खूप फास्ट होते तुम्ही पाहू शकता आणि एंडिंग जे आहे ती स्लो होणार आहे यामध्ये उलटं होणार आहे इजिनच्या इज आउटमध्ये तुमचे जे स्टार्टिंग असणार आहे ट्रान्झिशनची ती खूप फास्ट होणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम फास्ट चालू झालं आणि एंडिंग एकदम स्लो झाली ठीक आहे तर या पण तुम्ही व्हॅल्यूज देऊ शकता ट्रान्झेक्शन मध्ये तर मी तुम्हाला अजूनही प्रॉपर्टी सांगतो ती म्हणजे शॉर्ट अँड प्रॉपर्टी आहे आता तुम्हाला एखादं तुम्ही ट्रान्झिशन बनवलं आणि त्यासाठी तुम्ही या चार चार प्रॉपर्टीज वेगवेगळ्या तुम्हाला लिहाव्या लागतात राईट तर मी तुम्हाला अशी एक आता प्रॉपर्टी सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही या चारही व्हॅल्यूज देऊ शकता तुम्हाला या वेगवेगळ्या वेग चार प्रॉपर्टीज लिहिण्याची गरज नाही आहे चार प्रॉपर्टीजची व्हॅल्यू तुम्ही एका प्रॉपर्टीमध्ये देऊ शकता त्यासाठी तुम्हाला यूज करावे लागणार आहे ही ट्रान्झिक्शन शॉर्ट अँड प्रॉपर्टी यामध्ये तुम्ही या ज्या आपल्या सर्व व्हॅल्यूज आहेत ट्रान्झिक्शन ड्युरेशन असू दे ट्रान्झिक्शन डिलेच्या व्हॅल्यूज असू दे त्यात सर्व व्हॅल्यूज तुम्ही या प्रॉपर्टीमध्ये देऊ शकता तुम्हाला वेगवेगळ्या वेग व्हॅल्यूज लिहिण्याची गरज नाही तर मी ते ट्रान्झेक्शनमध्ये लिहितो माझा ट्रान्झेक्शन कुठल्या प्रॉपर्टीवरती मला अप्लाय करायचं आहे तर मी ते बॅकग्राऊंड कलर लिहितो त्यानंतर क माझ्या ट्रान्झिक्शनचं किती वेळ डिले असलं पाहिजे तर, तर दे दे मी ते फोर सेकंड लिहित आहे परत ट्रान्झिशन किती वेळ चालू राहिलं पाहिजे तर मी ते टू सेकंड लिहित आहे आणि ट्रान्झिशन टायमिंग फंक्शन पण मी ते देऊ शकतो मी ते इज आउट देत आहे ठीक आहे तर आता मला हे सर्व प्रॉपर्टीज लिहिण्याची गरज नाही यावरती ज्या मी लिहिलेल्या आहेत त्या मी या सर्व प्रॉपर्टीज एकाच प्रॉपर्टीमध्ये लिहिल्या इथे खाली ठीक आहे इथे तर तुम्ही पाहू शकता इथे जो इफेक्ट आहे तो कंप्लीट चार सेकंदानंतर येत आहे आणि आप आपलं जे ट्रान्झेक्शन आहे ते इथे वर्क होत आहे ओके तर अशा प्रकारे तुम्ही इथे ट्रान्झिशन जे आहे ज्या वेग ट्रान्झिशनच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही एकाच व्हॅल्यू एकाच प्रॉपर्टीमध्ये दे देऊ शकता शॉर्ट अँड प्रॉपर्टी आहे ही ठीक आहे तर मित्रांनो असं कुठे जरुरी नाही की तुम्ही जे ट्रान्झिक्शन आहे ते तुम्ही फक्त बॅकग्राऊंड कलरवरतीच अप्लाय करू शकता तुम्ही तुमचं जे ट्रान्झिक्शन आहे ते तुम्ही हाईट विडथवरती पण सेट करू शकता ओके करू तर आता आपण एक काम करूया आपलं जे ट्रान्झिक्शन आहे ते दुसऱ्या एखाद्या प्रॉपर्टीवरती सेट करूया तर मी इथे एक काम करतो या सर्व प्रॉपर्टी जिथून काढून टाकतो आणि मी इथे होवर सिलेक्टरमध्ये हाईट आणि सुद्धा ॲड करतो म्हणजे जेव्हा पण माझा कर्सल जेव्हा या डीववरती येईल तेव्हा माझ्या डीवची जी हाईट आहे ती फाय हंड्रेड पी एक्स झाली पाहिजे ठीक आहे तर मी, 500 के जो मी है, ते फाय हंड्रेड पीएक्स केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा मी माझा कर्सर या डीववरती घेऊन जात आहे तेव्हा माझ्या डीवची हाईट फाय हंड्रेड पीएक्स येत आहे ठीक आहे आता मी एक काम करणार आहे ही जी हाईट आहे प्रॉपर्टी त्यावरती मी ट्रान्झिक्शन अप्लाय करणार आहे म्हणजे काय होणार आहे जेव्हा आपण माझा कर्सर घेऊन जाईल तेव्हा जी हाईट इन्क्रीज होत आहे ती आता खूप इमिजिएटली इंक्रीज होत आहे कारण त्यावरती कुठलं असं ट्रान्झिक्शन आपण अप्लाय नाही केलेलं पण जेव्हा आपण यावरती ट्रान्झिक्शन अप्लाय करू तेव्हा आपण ते जे इमिजिएटली स्पीडमध्ये जो इफेक्ट होत आहे तो आपण कंट्रोल करू शकतो ट्रान्झिशनच्या मदतीने तर मी या हाईटवरती ट्रान्झिशन अप्लाय करत आहे आणि मी इथं लिहिणार आहे हाईट ओके म्हणजे माझी हाईट जेव्हा पण चेंज होईल तेव्हा ती ट्रान्झिशन झाली पाहिजे आणि मी ते ट्रान्झिशन ड्युरेशन देत आहे किती देऊया थ्री सेकंड ठीक आहे तर फटाफट -फाड़ रन करून पाहूया तुम्ही पाहू शकता जेव्हा पण मी याच्यावरती कर्सर घेऊन देत आहे ते तीन सेकंदामध्ये खाली येत आहे म्हणजे त्याची हाईट जी आहे ती इन्क्रीज होत आहे तुम्ही जे ट्रान्झिशन आहे ते मल्टिपल प्रॉपर्टीजमध्ये पण अप्लाय करू शकता आता तुम्हाला बॅकग्राऊंड कलरवरती पण ट्रान्झिशन पाहिजे असेल तर तुम्ही इथे कॉमा देऊन लिहू शकता बॅकग्राऊंड कलर आता तुम्ही पाहा इथे आपला बॅकग्राऊंड कलर पण चेंज होत आहे ना तो पण ट्रान्झिक्शनमध्ये चेंज होईल तुम्ही पाहू शकता हळूहळू तो चेंज होत आहे ठीक आहे आपण इथे वरती पण ट्रान्झिशन अप्लाय करू शकतो इथे तुम्हाला लिहावं लागेल इथे सर्वात पहिले आपण एक काम करूया खाली विडथ पण ॲड करूया होवर सिलेक्टरमध्ये इथे आपण विडथ करूया एट हंड्रेड पी एक्स आणि मी इथे वरती ट्रान्झिशनमध्ये पण ॲड करतो आपली विडथ तर आपल्या जी विडथ आहे ती पण ट्रान्झिशन होऊन येणार आहे म्हणजे स्लोली स्लोली येणार आहे तुम्ही पाहता आता जेव्हा मी माझा कर्सर घेऊन जाईल यावरती तुम्ही पाहू शकता एकदम हळूहळू आपली विडथ पण वाढत आहे हाईट पण वाढत आहे आणि बॅकग्राऊंड कलरवरती पण ट्रान्झेक्शन ऍड झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ट्रान्झेक्शन तुमच्या वेबसाईट्समध्ये ऍड करू शकता आणि वेगवेगळे वेग इफेक्ट तुम्ही बनवू शकता देऊ शकता कुठल्या बटन्सला जर तुम्हाला इफेक्ट द्यायचा असेल आता जर समजा तुमच्याकडे ट्रान्झेक्शनसाठी भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज असतील त्या सर्व तर त्या सर्व, सर्व प्रॉपर्टीज तुम्ही इथे लिहित बसणार का तर नाही तुम्ही इथे डायरेक्टली लिहू शकता ऑल जर तुम्ही इथे ऑल असं लिहिलं तर तुमच्या ज्या पण प्रॉपर्टीज आहेत या ड्यूवरती अप्लाय होणाऱ्या त्या प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज जर चेंज झाल्या तर ते एक प्रकारे ट्रान्झिशन होणार आहेत ठीक आहे इथे ऑल लिहिलेलं आहे तर ज्या पण प्रॉपर्टीज या वरती ऍड केलेल्या आहेत त्या जर चेंज झाल्या तर त्या ट्रान्झिशनमध्ये येणार आहेत आता तुम्ही पहा हाईट वीड बॅकग्राऊंड कलर सर्व काही मध्ये आलं तर मला इथे वेगवेगळ्या लिहावं नाही लागला हाईट वीड परत बॅकग्राऊंड कलर मी ते सिम्पली ऑल लिहून दाखव ठीक आहे आय होप तुम्हाला ही जी ट्रान्झेशन प्रॉपर्टी आहे ही तुम्हाला समजलेली आहे तुमचे काहीही डाऊट्स असतील तर कमेंट नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका का खूप खूप धन्यवाद